ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मगाशी ब्रेकला जाण्यापूर्वी शरद पवार यांचा जो सोलापूर दौरा सुरू आहे त्यासंदर्भातली बातमी पाहिली. या दरम्यान शरद पवारांनी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. केंद्र सरकारवर खास करून त्यांनी टीका केलेली आहे आणि यासोबतच शरद पवार यांनी सध्या जी आयकर विभागाकडनं कारवाई सुरू आहे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्या कारवाईबाबत देखील भाष्य केलेलं आहे. आणि यासोबतच पुढची जी बातमी आहे ती देखील आता आपण बघूया. आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल आपण कालच बोललेलो असल्याचं भाष्य अजित पवार यांनी केलेलं आहे. दरम्यान पाहुणे अजूनही घरी आहेत, पाहुणे गेल्यावर मी यावर काय ते बोलेन अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ते जातील तेव्हा जी भूमिका असेल ती मांडेन असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान मावळमध्ये सुद्धा त्यांनी यासंदर्भात भाष्य केलंय. सारखं यासंदर्भात मी बोलायची गरज नाही असंही ते म्हणाले. एकदा प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, ढगात गोळ्या मारू नका, जे असेल ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन पुढे येईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. घरी आहेत पाहुणे, वेगवेगळ्या घरात आहेत, त्यांचं काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला काय बोलायचं ते बोलेन. मला जे बोलायचं होतं काल मी बोललेलो. जे पाहुणे गेल्यावर बोलेन ना, पाहुणे जाऊ द्या तरी. वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये आहेत, त्याच्यातून ते ज्यावेळेस जातील त्यावेळेस मी मला जी काही भूमिका मांडायची ती मांडीन. आणि नियमाने जे असेल ते सगळे जनतेच्या समोर, घाबरायचं काय कारण नाही. कालच्याबद्दल मी सांगितलेलं आहे, सारखं मला सांगायचं कारण नाही. काल जे मी सांगितलेलं आहे एकदा ते होऊ द्या, उगीच ढगात गोळ्या मारू नका. काही जे असेल दूध का दूध पाणी का पाणी पुढे ये. इन्कम टॅक्सचा वापर करून अजित दादांना बदनाम करणे, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देणे, त्यांच्या मनात भीती निर्माण करणे, सरकारला बदनाम करणे, हे जे त्यांचं उद्दिष्ट आहे त्यामुळे ही सगळी कारवाई सुरू आहे. त्यांनी जे काही सीजर करायचं आहे, कारदा घेऊन जायचं आहे, निश्चित रूपाने या कारवाईच्या विरोधात कोर्टात जाण्याचा, अपिलेट अथॉरिटीकडे जाण्याच्या कायद्यामध्ये तरतुदी असताना निश्चित रूपाने ते त्या पद्धतीने जाते. पण ही सगळी कारवाई सूडबुद्धीने राजकीय दृष्टिकोन ठेवून लोकांना त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे. या राज्यामध्ये किंवा जिथे जिथे विरोधकांचं सरकार आहे त्या सर्व ठिकाणी केंद्रीय यंत्रणा, ही यंत्रणा ED असेल, इन्कम टॅक्स असेल, CBI असेल, NCB असेल, त्याचा वापर करून त्या सरकारला, त्या नेत्याला. रिलायन्सची मुंबईमध्ये जिओ वर्ल्ड ड्राईव्हची घोषणा करण्यात आलेली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओचं वर्ल्ड ड्राईव्ह असून मेकर मॅक्सिटी इथं 17.5 एकर क्षेत्रात ते पसरलेलं आहे. BKCतील पहिलं प्रीमियम रिटेल डेस्टिनेशन हे असणार आहे. इथं 72 प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ब्रँड्सची उत्पादनं असतील. जगभरातल्या पाककृतींसह 27 रेस्टॉरंट्सचे आउटलेट्स इथं साकारले जाणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईतलं पहिलं रूफटॉप जिओ ड्राईव्ह इन थिएटर असणार आहे. तसंच ओपन एअर विकेंड कम्युनिटी मार्केट आणि पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल सेवा देखील इथं देण्यात येते आहे. 290 कार्सच्या क्षमतेसह PVRद्वारे संचलित थिएटर्सचा आनंद घेता येऊ शकेल. प्रसिद्ध डिझाईन आर्किटेक्ट रॉस बोनथॉर्न आणि अँडी लॅम्पार्ड यांनी हे डिझाईन केलेलं आहे. याची खासियत म्हणजे वर्ल्ड ड्राईव्हचा मोहक तरंगणारा भाग हा आर्किटेक्चरमधला एक प्रकारचा चमत्कारच म्हणावा लागेल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस घेतल्यानंतर तुमच्या DNA मध्ये बदल होतो का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे जर काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोनाविरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळतील. तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर.